हरि ओम, मी शीतल सोमण, नालासोपारा पूर्व उपासना केंद्र. हा माझा अनुभव आहे तो ह्या गेल्या शनिवारचाच, म्हणजे 11/6/2022 आहे. मी विरारला काही कामासाठी गेले होते आणि नको असताना मोह, तो बापू म्हणतात त्या गोष्टी टाळायला पाहिजेत, पण तो मोह मला आवरला नाही. आणि मी तिथे एक बाजार भरतो शनिवारचा, त्या बाजारात गेले आणि वस्तू काही खरेदी केल्या आणि आंबे दिसल्यावर मोह झाला म्हणून आंबे घ्यायला गेले. तर तिथे प्रचंड गर्दी होती आणि मला एक दस तर म्हणजे सूचना ती बापूंनीच दिली की ओ नको जाऊ, खूप गर्दी आहे तिथे, वडपौर्णिमा आली आहे ना. तर मी म्हटलं बरं, असं करून मी फक्त बघितलं, घेतलं नाही पण बघितलं. घेता मी अशी वळले तोपर्यंत एक रिक्षा आली आणि त्या रिक्षाने मला एवढी धडक दिली की माझ्या पुढचं चाक रिक्षाचं माझ्या पायावरून गेलं आणि मी धाडकण पडले. पडल्याबरोबर लोक जमा झाले पण रिक्षावाला मात्र पुढे निघून गेला. पण मला सांगायचं इथे काय आहे की एकच चाक माझ्या ह्याच्यातून गेला तर मला बापूंनी बाजूला केलं, सगळी रिक्षा खरी माझ्या अंगावरून जाणार होती. त्याच्यानंतर सगळी लोक जमा झाली आणि मला उठवलं. तर मी म्हटलं मला काय नाही हो झालं आहे, मला म्हणतात बसा काकू तिकडे बसा, पाणी आणतो, चहा घ्या. मी म्हटलं मला काहीच नाही झालं हो, मी स्वतः चालते, मला फक्त पाय जड झाला आहे माझा. तर मग रिक्षावाल्याला बाकीच्या पब्लिकने थांबवलं आणि त्याला पाठी आणलं आणि म्हणाला बघा ह्या पडल्या आहेत आणि तू बिंदास रिक्षा घेऊन चाललास. रिक्षावाल्याला मी म्हटलं, तो म्हणाला मला घेऊन जाऊ का, म्हटलं नको नको. तिथेसुद्धा मी म्हटलं माझे बापू आहेत, माझा जप तर सतत चालू होता, तर बापू आहेत माझे. असं करून मीच माझी बापूंनी मला घरी आणलं. घरी आणले तर पाय प्रचंड सुजला. म्हणून घरी आल्यावर मुलाला बोलले मुल असं झालं आहे, तर म्हणाला चल आई डॉक्टर आपले आहेत ना फॅमिली, त्यांच्याकडे जाऊया. डॉक्टर माझ्याकडे बघत राहिले, हो तुम्ही म्हणता रिक्षाचं चाक गेले पायावरून आणि तुम्ही चालत आलात. मी म्हटलं हो डॉक्टर, सूज झाली आणि आता दुखायला पण लागले. डॉक्टरनी टेस्ट केली आणि म्हणाले मुकाम आरे, 2 दिवसात बरं होईल, हे औषधं घ्या. मी औषधं आणली, बापूंजवळ ठेवली आणि बापूने म्हटलं बापू मला माहिती नाही हे डॉक्टरकडे गेले, पण तुम्ही माझे डॉक्टर विरारपासून आहात हो. मी आले पण त्या औषधाने मला एवढं काय बरं वाटलं नाही. 4 वाजले दुपारचे आणि पाय प्रचंड सुजला आणि दुखायला पण लागला. पण योगायोग म्हणजे माझ्या सुनेला स्पेशालिस्ट डॉक्टरकडे त्याच दिवशी रात्री जायचं होतं. मग ती म्हणाली चला तुमचा पण दाखवून घ्या, औषधं आणली आहेत तरी दुसरं मत घेऊया आपण डॉक्टरचं. तिकडे गेलो, दोघांनीही बापूंना सांगितलं बापू आम्हाला प्लॅस्टर विस्टर नको, हां बापू घरी नाही बसायचं आहे बापू मला. तर मी मला माहिती होतं बापू एवढं मला चालवत तिथे नेत आहेत म्हणजे प्लॅस्टर तर नसणार. तिकडे गेल्यावर डॉक्टरनी सांगितलं खरं खरं सांगा काय झालं ते. मी त्यांना कशी रिक्षेचं चाक माझ्या पायावरून गेलं ते सांगितलं. डॉक्टर म्हणतात रिक्षाचं चाक जाऊन तुम्ही माझ्याकडे स्वतःच्या पायाने चालत आलात, खरंच धन्य आहेत तुम्ही. तर म्हणाले काय नाही मुका मार लागला आहे, 3 दिवसाची औषधं देतो सगळं बरं होईल. आणि खरंच आज हा अनुभव सांगायला बापूंनी मला 9व्या दिवशी बरोबर अनुभव संकीर्तन जिथे रेकॉर्डिंग आहे तिथे आणून हा अनुभव माझ्याकडून बोलून घेतला. बापू तुझी मी सदैव ऋणी आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी.